करतेच. मीरा हॅलो मीरा हॅलो अथर्व म्हणाला की तू पुण्याला गेलास. ऑफिसच्या कामाला. अगं बोल ना. काही काम होतं का? अरे तू बोलणार नसशील तर ठेवू का फोन? बर. मीरा परत का फोन केलास? जेवायला येणार आहेस का हे विचारायचं होतं. अगं आत्ताच सांगितलं ना तुला की पुण्याला आलोय म्हणून. हो अरे आय मीन बाय. आता काय झालं? अरे एक विचारायचंच राहिलं. मामा विचारत होता की परत कधी येतोयस. अच्छा मामा विचारतोय का? हो. सांग पुढच्या वर्षी. काय रे आदित्य. मीरा तू टीचर आहेस ना, आठव बघू मला काय काय प्रश्न विचारलेस. काय? त्याला अर्थच नव्हता, काही लॉजिकच नाहीये. असू दे. मीरा शाळेत असेच पेपर सेट करतेस का? काय रे आदित्य होतं असं माणसांचं. कशामुळे? मला नाही माहित. करा करा मोबाईल कंपन्यांचं भलं करा. चाललंय काय नक्की? बॉस काय बॉस तसाच तुझा माझी बॉस सारखी मागत नाही. तर दादागिरी करायला लागलाय, व्हायलंट होतोय. तिला ऐकून घडा ताईलाच सांगतो. The number you are trying to call is currently busy. Please try again later. The phone busy ka lagto hai? आदित्य तू तरी फोन उचल यार. प्लीज आदित्य प्लीज फोन उचल. The number you are trying to call is currently busy. खूपच बिझी. तू दिवसच वाईट आहे आता. ओ आमच्याकडून पक्कच आहे हो साठे भाई, तुम्ही लागा कामाला. अहो पण मीराची जन्मपत्रिका कुठे दिली तुम्ही? ती हातात पडल्याशिवाय कामाला तरी कशी लागणार? हल्ली सगळी स्थळ जन्मपत्रिका मागतायत. ती दे आधी मग बघते पुढचं. आपण बघितलेली चारही स्थळ बादच झाली आहेत. तेव्हा पत्रिका द्या मग बघू पुढे. हो देते देते. अहो पण कधी? अहो कुंडलीत दादाकडे ना, तर त्याच्याकडे जाऊन मला शोधावी लागेल. अहो मग शोधा.
तुम्हालाच घाई झाली आहे. हो हो देते, तुम्ही अशा उरावर नका बसू बाई, देते मी करते फोन तुम्हाला. काय ग बाई, दादाकडे कुंडली मागायची सोयच नाही, तो तू लग्नाचा विषय सुद्धा काढू देत नाहीये. आणि सगळ्या स्थळांना कुंडली पाहिजे, चांगली चांगली स्थळ हातातून निसटतायत. दादाच्या नकळत कुंडली लंपास करते. अग ए अग ए बंद कर. नऊ शिट्टे झाल्या, जे काय ठेवलं असेल त्याचं मेंढ झालं असेल. नऊ म मला तिकडे ऐकू आल्या, ते कानाशी असून तुला नाही ऐकू आलं. कुठल्या तंद्रीत होतीस ग? नाही काही नाही मावशी, ते लक्षण बरं नाही. दादा कुठे? माहित नाही, देवळात गेला असेल बहुते. दादा नाहीये तेवढ्या, त्याच्या खोली जाऊन पत्रिका शोधायला हवी मीराची. आत्ताच चान्स आहे. काही हवं होतं का? हो अगं, मी त्याला पुस्तक दिलं होतं वाचायला, ते मला हवंय, मला वाचायचंय ना, ते जरा घ्यायला आले. मी बघते त्याच्या रूम मध्ये. बर कुठे ठेवली असेल आणि पत्रिका? दादा यायच्या आत मला पत्रिका शोधली पाहिजे, नाही तर बडबडत बसेल. लग्न कोण ठरवतंय? मी. पत्रिका कोणाजवळ असायला हवी? माझ्या. पण नाही, स्वतःच कवटाळून बसलाय. काही करत तर नाही, बहीण काही करते तर तिचं कौतुक नाही. बडबड करत बसतो, मला काय करायचं आता ह्या भावाचं माझ्या. उरींची लग्न नाही का करायची? उरींना असंच ठेवायचंय. अरे देवा, कुठे असेल? बसले डोक्यावर चढवून त्या पोरींना. लग्न करायचं नाही, लग्न करायचं नाही, घरात बसायचंय का? शी बाई, कुठे ठेवली असेल पत्रिका? अरे मामा, कुठे होतास तू? कुठे गेला होतास म्हणजे? जाताना तुला सांगितलं होतं देवळात जातोय म्हणून. अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या. लक्षात नाही आलं? मीरा तुला काय झालंय? हल्ली अशी भिरभिरल्यासारखी का असतेस? अरे तसं काही नाही, मावशी शोधत होती तुला. शोधत होती मला कशाला? अरे तुला पुस्तक दिले ना तिने, ते परत हवंय तिला. तुझ्याच खोलीत गेली आहे पुस्तक शोधायला. पुस्तक कमुनी मला दिलं? शक्य नाही. काय? मीराची पत्रिका? कमू कितींदा सांगितलं तुला, इतक्यात लग्नाचा विषय घरात नको. अगं तिच्या मनाचा विचार कर, तिला जरा सावरू दे ना. म्हणून ही पत्रिका मी माझ्याजवळ ठेवली होती. तुझं 100 वेळा ते चुकीचं करते. मी मुलींच्या लग्नासाठीच धडपडते ना. पण नाही, मी वाईट. आणि मन मन म्हणजे काय रे दादा? उद्या मीरेचं लग्न झालं तिचं मन सावरणारच आहे ना. पण नाही, कमो वाईट म्हणजे वाईटच. मला कळत नाहीये, मीराच्या लग्नासाठी कमू इतकी इरेला पेटल्यासारखं का करते? कमू वाईट, कमूला कुठे अक्कल आहे? अगं मावशी, काय झालं एवढं चिडायला? शिंगरू गेला हेलपाटा ना, खाणार म्हणतो वातड, अशी गत झालीये. अगं मावशी, पण ना अगं चाललंय काय? मावशीने हात ठेवला की काय डोक्यावर? ती पण चिडून गेली, आता मॅडम पण रागवल्यात. रिक्षावाल्याची भांडण झालं, तुझ्यावरच चिडलीय.
माझ्यावर आता मी काय केलं उगीच उगाच अगं ताई तू फोन का उचलत नव्हतीस माझा कुणाशी बोलत होतीस इतका वेळ तू कधी फोन केलास ओ माय गॉड ताई अगं केवढी बदललीस तू याआधी दुसऱ्या कुणाचाही फोन असला तरी माझ्या फोनची रिंग वाजली की तो फोन कट करून तू माझ्याशी बोलायचीस आणि आता म्हणतोस तू फोन केला होतास का आणि बघू बघू कोणाशी बोलत आहे तेवढ्यावरून एवढी चिडली आहेस मग काय तू फोन उचलत नव्हतीस त्या आदित्यचा फोन बिझी लागतोय मधुरा तू तू शांत हो बघू बस 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 आधी इथे आणि आता खरं सांग कशामुळे चिडलीस एवढी तो मिहीर ग आता त्याने काय केलं डोकं फिरलंय त्याचं अगं इतका विड्यासारखा वागतो ना मला म्हणलं सरांनी सांगितलंय आणि मिहीर सर आता कळतं ना किती हर्ट होतं ते खूप अभिमान होता मला आपल्या मैत्रीचा सगळं स्पॉइल केलंस अरे बाप रे हे म्हणजे अगं मला वाटलं नव्हतं कधी मिहीर असं करेल म्हणून खूप साधा मुलगा वाटला का तू साधा होताच होताच साधा पण हल्ली असा विचित्र वागतोय अगं आज तर हाईटच केली त्याने आमचा ऍक्सिडेंट नक्कीच झाला असता हे बरोबर नाहीये मधुरा आपल्याला मनीषा ताईंशी बोलायला हवं बोल बोलच तू मी पण त्या आदित्यशी बोलणारच आहे सारखी बाजू घेत असतो त्याची कुठे आहे कुठे आदित्य पुण्याला गेलाय ग तो मीरच्याच बाबांनी कामासाठी पाठवलं त्याला पुण्याला ऑफिसच्या कामासाठी मला न सांगता गेला तुला बरं सांगितलं अगं मला साधा एक फोन नाही करता आला तरी बरं मी कॉल केला होता पण कॉल बॅक कोण करणार मला अजिबात आवडलेलं नाही दादा कधी येणार तू नाही तर करमत नाही यार घरात अरे हो अशी लव्ह स्टोरी ऑन आहे ना कॉल करतो बोला बोला चिंगीचे अथ्थू महाराज काय खबर बात यार दादा तू पण आणि हो आता तुम्ही काय आता तुम्ही खबर बातच विचारणार नाही का रे बाबा अथर्व कसा आहेस तुझ्या लाईफ मध्ये काय चालू आहे नक्की आनंदी आहेस का दुःखी आहेस हे नाही विचारणार तुम्ही खबर बातच विचारणार ना आता सरळ सांगणार आहेस का देऊ एक दादा इथे लोक पण तुझीच खबर बात विचारत आहेत चल रे फेकू नकोस अरे दादा खरं म्हणजे तू पुण्याला गेलायस हे कळल्यावर मीराताईचा जो काही चेहरा झाला होता ना तो बघायला तू पाहिजे होतास इकडे जीव डायरेक्ट खालीवर नंतर कशात लक्षच नव्हतं तिचं फोन झाला आमचा हो माहितीये मला माहितीये म्हणजे चोरून ऐकत होतास की काय नाही नाही माहिती म्हणजे ऐकत नव्हतो रे बघत होतो म्हणजे एक्सप्रेशन वरन कळत होत ना नाही साहेब एकदम बुडून गेल्या होत्या आणि हो तू तिथे फोनवर बोलत होतास पण ते एक्सप्रेशन मी बघत होतो ना हा म्हणजे मी पाहिलं नाही ते पण मला कळत होत ओ अच्छा असं असतं का प्रेमात तसंच असतं अथ्थू महाराज तुला नाही कळणार तुला अजून खूप वेळ आहे ठेवा आता फोन कळलं का गुड नाईट बाय वेळ चिंगी सोबत माझं चालू आहे ते काय काय करतेस काय नाही जेवण झाली सगळं आवरून झालं उद्या तयारी झाली आत्याला झोपवून झालं बस तू जेवलीस नाही अजून का ग काय करतेस मग काय नाही टेरेसवर आले मॅडमची तहान भूक हरवली आहे ना आता आता काय फक्त आदित्य 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 विशाखा प्लीज तसं काही नाही आहे आज आमच्याशी बोलायला वेळ कसा मिळालाय का आदित्य टेरेसवर येतोय त्या मधल्या वेळेत आमचा नंबर लागलाय तसं नाहीये
आदित्य नाहीये इथे, पुण्याला गेला. मिस करते का त्याला? हे त्याला सांगितलंस का? मला सांगून काय उपयोग? हो म्हणालीस का त्याला? नाही अजून. मीरा सांगते ते ऐक, आदित्य सारख्या मुलाला ना मुली फार काळ एकटा नाही सोडत. तू सांगायच्या अगोदर दुसरंच कोणतरी पळवून घेऊन जाईल तुझ्या आदित्यला. अगं विशाखा, पण मला खरंच कळत नाही अगं, मामा आणि मावशी या सगळ्या गोष्टीला कसे रिॲक्ट होतील? म्हणजे त्यांना हे सगळं आवडलं नाही तर, म्हणून भीती वाटते मला. अगं मीरा, मामा मावशी का नाही म्हणतील आदित्यला? इतका चांगला मुलगा आहे तो, कोणी असत हो म्हणेल? तुला कळतंय का हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हे लक्षात घे. तुला कळतंय का मरा तुला काय सापडलंय? अगं आपल्याला जो आवडतो त्याला आपणही आवडतो, ही किती नशिबाची गोष्ट आहे. असं फार क्वचित घडतं ग, हे तुला मिळालंय, गमावू नकोस. मी तुझ्या टाईपच नाहीये, मी तू मला याचे टूर दाखवते. मी तुझ्या टाईपचा नाहीये. नाहीये ना मी तुझ्या टाईपचा नाही आला. इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर, तू म्हणजे मी टाईपचा नाहीये. मिहिरचा फोन एवढ्या रात्री? तू आता माझा फोन उचलला सुद्धा वेळ. मधुरा इतका काय ॲटिट्यूड दाखवते का तुम्हाला? ए बघ, हे मी ना तुला आधीच सांगतोय, मला ॲटिट्यूड नाही दाखवायचा. माझ्या ऑफिस मध्ये तू तमाशा केलास, इतका वाईट आहे का मी? लिसन, हे बघ, आयुष्यात मला जे जे हवंय ना तिथे सगळं मिळालंय मला. नाही मिळवलंय मी ते. आता मला तू पण हवीस, पण तू तशी वागत नाहीस ना यार. तू जर तशी वागली नाहीस ना तर माझा नाईलाज होईल ग. म्हणजे मी तुला सुखाने जगून नाही देणार. ओके, मला कॅज्युअली घेऊ नको प्लीज, आय एम सिरियस. ओके आय एम ओके, आय एम ओके. मी मीरा बोलते. मीर, अरे काय बोलतेस तू? हे खूप चुकीचं वागतोयस ना, काय पद्धत झाली बोलायची? हे बघ मीर, तू खूप चांगला मुलगा आहेस, प्लीज असं वेड्यासारखं वागू नकोस. जे काही झालं ना ते सगळं विसरून जा, आणि प्लीज मधुराला त्रास देऊ नकोस मीर. हॅलो मीर. हॅलो हॅलो. तुला कदाचित मी काय बोलते ते कळत नसेल, कारण तू प्यायलेला दिसतोस. आपण उद्या बोलू मी. बाय. मधुरा काही बोललीस का तू? मधुरा तू काहीच नाही बोललीस ना यार. तू बोलू नये, इतका फालतूय का ग मी? सांग ना, इतका फालतूय का? या जगात कोणी नाहीये का तुझ्यावर इतका प्रेम करणारा? मी खरंच मनापासून प्रेम करतो. खरं तुला माहित नाहीये, तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते. आणि तू नसशील करत ना तर मी ना मी लावेन तुला माझ्यावर प्रेम करायला. मिहिर बस झालं, खूप बोललास. मी मधुरा नाही, मीरा बोलते. नीट ऐक, यापुढे जर मधुराला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर परिणाम खूप वाईट होतील.